पिंपरी चिंचवडच्या खराळवाडीतील सुहास हळदणकर निर्गुण हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या काँग्रेसचा माजी नगरसेवक सद्गुरू कदम सह 11 जणांना 17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. पिंपरी चिंचवडच्या खराळवाडीतील सुहास हळदणकर निर्गुण हत्या प्रकरणात अटकेत असलेला काँग्रेसचा माजी नगरसेवक सद्गुरू कदम सह 11 जणांना 17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पिंपरी न्यायालयाने दिलेत. दरम्यान दुसरीकडे हळदणकर कुटुंबीय आणि खराळवाडीतील नागरिकांनी मूक मोर्चा काढून घटनेचा निषेध केला. परिसरातील अन्य कोणाचा असा बळी जाऊ नये म्हणून माजी नगरसेवक सद्गुरू कदमचा मोठा भाऊ माजी नगरसेवक कैलास कदमलाही अटक करावी आणि खराळवाडीत पोलीस चौकी उभारावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सुहास हळदणकर एक चांगला सामाजिक कार्यकर्ता, त्याची काल इथे निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. फक्त अन्यायाविरुद्ध तो लढा देत होता, तो लढा इथल्या राजकीय नेत्यांना खपला नाही. मागच्या 10 वर्षात कुठलीही कामं झाली नाहीत ह्याच्याविरुद्ध तो बोलत होता, हे इथल्या राजकीय नेत्यांना पटलं नाही, त्याच्यामुळे त्याची निघून हत्या करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सद्गुरू कदम याला अटक करण्यात आली, त्याच्याबरोबर आणखी 10 साथीदारांना अटक करण्यात आलेली आहे. कैलास कदम हा गुन्हेगार फरार आहे. पोलिसांना आम्ही विनंती करतो की त्याला लवकरात लवकर पकडून पुढे ह्या पुढे कुठलाही निष्पाप जीव गेला नाही पाहिजे, त्याच्यासाठी आमची सर्वांनी आत्ता विनंती केली आहे. सुहास हळदणकरची बहीण श्वेता हळदणकर हिनी ACP साहेब राम मांडुळकर यांना अर्ज दिला आहे आणि त्यांनीही ग्वाही दिली की याच्या पुढे काही असं होणार नाही. आम्ही इथं मागणी करतो आहे की अर्जंटमध्ये इथं एक पोलीस चौकी व्हावी, कारण ह्या 2 वर्षात त्याच ठिकाणी दुसरा खून झालेला आहे. तर ह्यापुढे अशा प्रकारची घटना घडू नये याच्यासाठी त्वरित इथं पोलीस चौकी करावी ही आमची मागणी आहे. प्रतिनिधी कृष्णा पांचाळ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड.